प्रेयसीवरील केलेला खर्च वसूल करण्यासाठी एका तरुणाने चक्क प्रेयसीच्या मुलाचं अपहरण केलं. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय. प्रेयसीच्या मुलाच्या बदल्यात आरोपीनं तिच्याकडे 2 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी किरण लादे या तरुणासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या तावडीतनं मुलाची सुटका करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील काडगाव येथे 1-7 वर्षीय मुलगा अपहरण झाल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळताच माननीय अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, माननीय DYSP घोरे पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे तात्काळ हाती घेऊन यातील पीडित मुलगा व 3 आरोपी 24 तासाच्या आत नळदुर्ग पोलीस स्टेशनने ताब्यात घेऊन त्यांना पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे